नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नाही, मला काही हे पटत नाही. अगं, कामिनी अजून लहान आहे. लहान आहे? अहो, कशाने लहान आहे? चांगलीच घोडी झाली आहे की. अगं, पण एवढ्या लवकर लगीन करायचं वय तिचं? लवकर? आता नाही करायचं, मग कधी करायचं? म्हातारी झाल्यावर? अहो, लोक अशानं तोंडात शेण घालतील आपल्या. अगं, सोनीचं लगीन ठेवून हिचं लवकर लगीन केल्यावर लोक काय म्हणत्याल? हो, तेच म्हणते मी. लोक काय म्हणत्याल? उलट नावच द्याल. म्हणत्याल की आपल्या स्वतःच्या पोरीचं लगीन ठेवून बहिणीच्या पोरीचं लगीन केलं म्हणून. वय की नाही? बरोबर, अगदी बरोबर आहे. वय, पण मुलगा बघाय पाहिजे. तो कसा आहे तो बघाय नको का? हो, ते आता आम्ही बघू की काय. बघूच की कशाला? मी तर म्हणतो बघून बी ठेवलाय. अहो, नवरा मुलगा झाक आहे, जमीन जुमला बी मोप आहे. नाही नाही, पण सोनीचं लगीन झाल्या बिगार. अहो पाहुन, सोनीसाठी बी चांगला नवरा मुलगा बघून ठेवलेला आहे. काळजीच करू नका. एक काम करू, एकाच मांडवात दोघीचा बार देऊ की उडवून. हाय काय नाही काय? पण आता पण नाही म्हणजे काय कळलं? ठीक आहे, जशी आईची इच्छा. म्हणा जशी आईची इच्छा. अरे बघ, तू ठरल्या परमानं वाघ म्हणजे झालं भाऊ. तू आता बघच मी कशी वागते ते. पर मेरी प्यारी बहिणा, जरा होशियार रह ना. माझी बाई कामिनी. अगं, तू इथं काय करतीस? कुठे कुठे शोधली तुला मी? हे काय करायला लागली? मीच ते कापड घालत होते. कापड राहू दे, ती कापड मी घालन सुकत. अगं, अशी आवाजून काय बघायला लागलीस? खरं बोलते मी. अगं माझी बाई, ती लई गुन्हाची ग. अगं, तुला मी किती छळली, किती त्रास दिला, बदड बदड बदडली. नाही कस, पण तू जरा बी उलटून बोलली नाहीस मला. हे बघ, पण मी जे बी काय केलं ना, समज तुझ्या भल्यासाठी केलं. बघ, हा केलं का नाही, खरं का नाही? पण पोरी, तुला एक सांगू, तुझ्यासारखी पोर समजा दुनियेत बी शोधून सापडायची नाही. अगं मामी, मी म्हणजे अगं मी तुला किती छळलं, पण तू जरा बी हटली नाहीस. अगं समज गुमान सहन केलंस, लई गुणाची ग तू बाय माझी. पर आता तू मला एक डाव माफ कर, फक्त एक डाव माफ कर. आता नाही मी अशी करायची. मामी, हे काय करताय? आला माफी कशा पाहिजे मागताय? हा अहो, तुम्ही तर माझ्या आई परमाने हाय ना. हाय ना, आई परमाने हाय ना. मग तू माझं समजा ऐकशी? अगं, किती शान आहे तू माझी बाय. कामिनी, जा आजपासून तू मोकळी. काय म्हणजे मी राहणार जाऊ? कामिनी, यो बघ फोटो कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे नव? आवडला वय नव? आवडला नव? अगं, योस तुझा होणारा नवरा. काय वय? हे बघ पुरी, असला पोरगा अख्ख्या जिल्ह्यात शोधून सापडायचा नाही. काय नाही त्याच्याकडं, बंगला, गाडी, नोकर, चाकर शिवाय दिसायला देख नाही. आणि विशेष म्हणजे त्याचे आईबाप खेड्यामध्ये राहतात. पण त्याने काय होणार आहे मामा? अगं, तुला समजत कस नाही? आईबाप खेड्यामध्ये राहतात म्हणजे सासूरच नाही. आणि मामा, मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. काका, मी म्हणतो का, मला अजून खूप शिकायचंय. हात तिचे एवढंच ना, मग शिक की. लगीन झाल्यावर शिक, त्यांची तयारी आहे. पण मामा, हे बघ काय ते नक्की सांगा आत्ताच. नाही म्हणजे त्यांना होकार कळवू का नकार कळवू? येडी ग बाची. मामा,
बाबा मला ओळखतील ना? वाई ओळखतील की? पर कस अग, त्याने तर मला अजून बघितलं भी नाही. अग पुरी, जन्मदात्याला ओळखीची गरज पडत नाही. चल चला ये. राम राम. राम राम. आम्ही त्या शामराव पाहुण्याला भेटायला आलोय. शामराव पाहुण्यांना? वाई अहो ते तर निघून गेले. कुठं गेलं मला माहिती नाही, पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळं त्यांची शिक्षा माफ झाली. कधी गेली ती? अहो त्यांची काल सुटका झाली. काल? परते घरी आलो नाहीत, कुठं गेला असतील? आता मला तरी काय माहित. मामा. काय ग? मामा मामा कुठे गेले असतील बाबा? भेटतील ना ते? अग रडतीस काय तू? अग रडू नको ना, भेटतील ना ते. मामा आपण शोधूया त्यांना. भेटतील ते, रडू नको, रडू नको. चल आपण शोधूया त्यांना. चल होय बाय, असा आश्चर्याने काय पाहतोयस? तुझे अर्थ हा ऐकूनच मी तुझ्या जवळ आले. तू कशाला धावतोयस? मला गेलं पाहिजे आई, खूप खूप दूर गेलं पाहिजे. तू कोणापासून दूर जाणार आहेस? समध्यांपासून, माझ्या पोरीपासून, माझ्या माणसांपासून, समध्यांपासून. का बर? आई समजत आणतेस तरी बिली अकराची परीक्षा घेतीस. अगं अपराध केलाय मी, खून केलाय. इतकी वरीस तुरुंगात होतो म्या. तमधी इसरली बी असतील मला. माझ्या पोरीला तर मी ठाव बी नसून. सुखात असेल का ती? तिच्या सुखावर नको घालाय जायच. म्हणून तू तिच्यापासून दूर पळतोय, माणसांपासून दूर पळतोय. तुला काय वाटलं, तुझी लेख तुझी आठवण काढत नसेल? आणि तू असा किती जन्म पळत राहणार आहेस, कशासाठी? अरे वेड्या, तुझ्या लक्षात कसं येत नाही, तू कितीही पळत राहिलास तरी तुझी कर्म तुझा पाठलाग करणारच. मग मी काय करू आई, मी काय करू? माझी बायको राधिका मला एकला सोडून गेली माझ्या अपराधापायी. बाप जिथं आहे तरी मी पोरकी झाली माझ्या अपराधापायी. पर तुझी कृपा आहे आई. मामा मामीच्या रूपानं आई बाप गावलं, सुखात आहे ते. त्यांच्या सुखात चुका कस इश घालू म्या, कस इश घालू म्या आई, काय करू म्या? तुझी बायको राधिका तुला सोडून गेली. तुला ती सोडून कुठे गेली माहितीये? अरे ती माझ्याच चरणी स्थिरावली आहे, आणि तुलाही माझ्याच चरणी यायचंय. म्हणून म्हणते, पाठ फिरवून पळून जाण्याचं थांबव, आणि पाठला करणाऱ्या कर्मांना सामोरा जा.
पुरी समजीकडे शोधलं त्यानं, पर पावलं काही सापडलं नाही. पर मामा, बाबांनी असं का केलं असल? व तुझ्या मोरी यायला त्यांचं मन दजावत नसल. पर कशा पाई, अहो त्यांच्या हातून तर रागाच्या भरात खून झाला होता नव. परी हे त्यांना कोण समजून सांगणार? मामा, बाबा भेटल्याशिवाय त्या लगी नाही करणार. काय नाही पुरी, तसं नाही करायचं. नाही नाही अगे येतील. हे बघ, मला खात्री, मला खात्री, ते तुला आशीर्वाद द्यायला आले बिगर राहणार नाहीत. हे मला खात्री पुरी, असं काही करू नकोस. नाही काही नाही, तसं नाही करायचं पुरी, तसं काही करू नकोस पुरी.